देवाचा वास आपल्या घरामध्ये राहण्यासाठी कोणते नियम पाळावेत? हे नियम माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे. ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे. आपण देवांचे केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही, कारण आपल्याकडून नकळत देवघराबाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात. आपण घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो, देवघर देखील देवांचे घर आहे, मग त्याबाबतीत आपण काळजी घेणे खूप गरजेचे आहे ना. आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे. देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही, त्या घराला शोभा येत नाही. बाहेर जाऊन किती देवदेव करा, देवपूजा करा, पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल. म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते. पण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देवघराबाबत काही नियम पाहणार आहोत आणि ते नियम कसे पाळणार आहोत हेही आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. देवघरात पाळायचे नियम. नियम पहिला, देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा. नियम दोन, देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. देवांना आंघोळ घालण्याचे पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मळ असावे. आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवाला आंघोळ घालावे. देवांना आंघोळ घातलेलं पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता. ते पाणी पायदळी तुडवले जाणार नाही याची काळजी घ्यावी, कारण ते पाणी तीर्थ समजले जाते. ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये, कारण त्यामध्ये आपण शिवपिंडीलाही अभिषेक करत असतो, आंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचे पाणी तुळशीमध्ये विसर्जित करत असतो. तुळशी पूजेमध्ये ती वर्जित आहे. नियम तीन, आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. नियम चार, आपल्या देवघरातील उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करावी. प्रथम गणपतीला आंघोळ घालावी. प्रथम गणपतीला आसनस्थ करावे. प्रथम गणपतीला गंध लावावे. नियम पाच, देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. नियम सहा, आपल्याला आपली कुलदैवत आणि कुलदेवी माहीत असणे गरजेचे आहे. जर माहिती नसेल तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक पोठो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे. नियम सात, आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरत आणायचे नसते. देवी देवतांना वाहिलेले फुले, नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टीमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही. तसेच वात लावल्यानंतर जळालेली वात काढा. तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात त्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. अशा जळालेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चाला. भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे पोठो देवघरात व पूजेत ठेवू नये. देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जित कराव्यात. नियम आठ, देवांच्या मूर्तीचे तोंडे किंवा पोठोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायचे नसतात. देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे व देवांचे तोंड पूर्व उत्तर या दिशेला असावे. नियम नऊ, देवघरातील शाळेग्रामवर अक्षता व्हायच्या नसतात. शिवपिंडीवर हळदीकुंकू व्हायचे नसते. शिवपिंडीला भस्म लावायचे असते. ओले कपडे घालून म्हणजे ओल्या वस्त्राने देवपूजा करायची नसते. नियम दहा, देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो.
दोन हातांनी नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा, तो भगवंतापर्यंत पोहोचतो. नियम 11, आपण देवघराची समई लावतो व निरांजन लावतो, त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. नियम 12, समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. दिव्यामध्ये नेहमी दोन वाती लावायच्या. जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून या वाती लावायच्या असतात. देवघरात घंटी जरूर असावी. सकाळ संध्याकाळ या घंटीचा नाद करायला हवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घंटी नाद झाल्यामुळे घरातील ऊर्जा सकारात्मक होते व वातावरण प्रसन्न राहते. नियम 13, देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नतमस्तक करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असेल पण आपण त्यांना क्षरण गेलेलो असतो, आपण देवघरात किंवा मंदिराची स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो, ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो, म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच असते. नियम 14, देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजे पूर्वजांना अंगठ्याशेजारील बोटानेच गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. नियम 15, नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसिक आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत. नियम 16, मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर देवघरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते, म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. नियम 17, देवघरात कमीत कमी मूर्ती व पोठो असावे. देवांचे पोठो दक्षिण भिंतीला लावू नये. नियम 18, देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी. तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून सेपरेट जागा असावी, कारण उत्तर दिशा ही लक्ष्मीची आहे. नियम 19, देवघरात पूर्वजांचे पोठो लावू नयेत. पूर्वजांचे पोठो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य असते. नियम 20, घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तिथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल, त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतील. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही. सूर्यप्रकाश घरामध्ये आल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जाते. नियम 21, देवघरात पांढरी संगमवरी फरशी बसवावी. देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी. घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावी. यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कमी कधीही कमतरता भासत नाही. तसेच देवघरामध्ये कुलदेवीतेचा टाक असणे अत्यंत आवश्यक आहे. देवघरामध्ये लक्ष्मीची चांदीची किंवा पितळीची मूर्ती असणे देखील आवश्यक आहे. माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे, म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर आसनस्थ बसलेली असावी. लक्ष्मीची मूर्ती उभी असलेली घरामध्ये ठेवू नये, ती कमळामध्ये विराजमान आहे. अशी मूर्ती घरामध्ये ठेवावी, त्यामुळे आपल्या घरातही लक्ष्मीचा निरंतर वास राहतो, ती आपल्या घरी स्थिर राहते. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य असू नये. तसेच कोणत्याही प्रकारची आडगळ ही देवघराच्या वरती ठेवू नये. नियम 22, आपलं पूजेचं सामानसुद्धा एखाद्या खाली ड्रॉवर करून त्याच्यामध्ये ठेवावे. पूजेचे सामान व्यवस्थित ठेवावं, इकडे तिकडे पसरलेले नसावे. पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी. पूजेचे सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवावे, त्यामुळे त्याच्यामध्ये निर्मळता, सात्विकता आणि पवित्रता राहिली पाहिजे. नियम 23, देवघरात यंत्र असल्यास ही उभी मांडू नये. जमिनीशी समांतर अशी मांडावी आणि यंत्र अखंड असावेत, ती जोडलेली नसावेत. नियम 24, काही घरांमध्ये अगदी कमी जागा असते, तिथे देवघर भिंतीला अडकून उभ्यानेच पूजा केली तरी चालते. देव आपल्या सर्व समस्या समजून घेतो आणि आपली पूजा मान्य करून घेतो. फक्त स्वच्छ मनाने भक्तिभावाने देवाची पूजा करणे गरजेचे आहे. देवघरातील समय दिवा अग्नेय कोपऱ्यात ठेवावे. तसेच धूप अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावे, कारण अग्नेय कोपऱ्यात अग्निदेवतेचा वास असतो व वायव्य कोपऱ्यात वायुदेवतेचा वास असतो. त्याच्यामुळे हे करणं अतिशय योग्य मानले जातं. नियम 25, कोणी भेट म्हणून दिलेला देव किंवा देवांचे पोठ सापडलेले देव तसेच बुडीत
घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत, कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही, ती सर्व सेवा त्यांच्याकडे जे देव आहेत त्यांना लागू पडते. अशा प्रकारे देवघरात पाळायचे नियम आहेत.